गुड आफ्टरनून टू ऑल डियर स्टूडेंट्स ऑफ डी सी एस इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी देवपुर धुए. माई सेल्फ मिस्टर कृष्णा गिरधर भलकार, असिस्टेंट लेक्चरर एट डी सी एस इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी देवपुर धुए. टुडे वी आर गोइंग टू कवर द अनदर पार्ट ऑफ द चैप्टर कार्बोहाइड्रेट इन द सब्जेक्ट ऑफ बायोकेमिस्ट्री एंड क्लिनिकल पैथोलॉजी. You know the contents of the second chapter, that is carbohydrate. In our previous lecture, we have to covered racemic optical activity of sugars, racemic mixture, enantiomer, mutarotation, reducing sugar, dehydration, and lastly ozone formation. These all concept we have to covered in our previous lecture. Now. Today we have to cover the two parts of our chapter. Last two parts of our chapter. First is a qualitative test for carbohydrate. After completion of qualitative test for carbohydrates, we are going to cover the another part of our subject or this chapter, that is carbohydrate metabolism. Qualitative test for carbohydrates. In today's lecture, we have to see qualitative test for carbohydrate. There are many tests for the carbohydrate identification. Okay. First test is a Molish test. It is general test for carbohydrate identification. Furfural or its derivatives form during dehydration. React with alpha naphthol to give violet color. Concentrated sulfuric acid is used as dehydrating agent in this test. Molish test काय ते आपण पाहतो. काय म्हटलंय Molish test मध्ये? It is general test for carbohydrate identification. Carbohydrates च्या identification साठी use होणारी general test असणार आहे. Furfural or its derivatives जे आपण मगाशी पाहिलं होतं dehydration ह्या concept मध्ये पाहिलं होतं. Furfural or its derivative. तेच ह्या टेस्टमध्ये पण दिलेलं आहे. फर्फ्युरल ऑर इट्स डेरिवेटिव्स फॉर्म ड्युरिंग डिहायड्रेशन. ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्सचं डिहायड्रेशन होत असतं त्यावेळेस काय फॉर्म होतं आहे? फर्फ्युरल किंवा इट्स डेरिवेटिव्स हे फॉर्म होत असतात किंवा ॲट द टाईम ऑफ डिहायड्रेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, तर आता आपण काय बघतोय? फर्फ्युरल ऑर इट्स डेरिवेटिव्स फॉर्म ड्युरिंग डिहायड्रेशन. रिॲक्ट विथ अल्फा नॅप्थॉल. कशासोबत रिॲक्ट होतं ते? रिॲक्ट विथ अल्फा नॅप्थॉल टू गिव व्हायलेट कलर. ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्सचं आयडेंटिफिकेशन करतो आपण त्यावेळेस काय होतं? त्या ठिकाणी डिहायड्रेशन फॉर्म होतं आहे. डिहायड्रेशन फॉर्म होत असताना काय होतं आहे? फर्फ्युरल आणि त्याचे डेरिवेटिव्स फॉर्म होत आहेत. ते रिॲक्ट होत आहे अल्फा नॅप्थॉल. अल्फा नॅप्थॉलसोबत रिॲक्ट होत आहे आणि काय फॉर्म करत आहे? टू गिव व्हायलेट कलर. त्यावेळेस काय फॉर्म होत आहे? मग व्हायलेट कलर फॉर्म होत आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज यूज ॲज डिहायड्रेटिंग एजंट. मगाशी आपण प्रिव्हियस लेक्चरला जे पाहिलं होतं काय की त्यावेळेस आपण काय यूज केलं होतं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज अ H2SO4 यूज ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. ह्या टेस्टमध्ये पण आपण तेच यूज करतो आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज यूज ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट आणि त्याच्यामुळे काय होतं आहे? फर्फ्युरल किंवा त्याचे डेरिवेटिव्स फॉर्म होत आहे या टेस्टमध्ये. ओके, सेकंड टेस्ट आहे टॉमर्स टेस्ट. टॉमर्स टेस्ट काय आहे ते पाहूयात. कार्बोहायड्रेट विथ फ्री कार्बोनिल ग्रुप. कार्बोहायड्रेट्स हे ज्यावेळेस फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर रिड्युसिंग शुगर्स लाईक ग्लुकोज फ्रुक्टोज माल्टोस अँड लॅक्टोस एक्सेट्रा हे काय आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत विथ फ्री कार्बोनिल ग्रुप. यांचे जे काही कार्बोनिल ग्रुप आहेत बरोबर, कार्बोहायड्रेट विथ फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर कुठले कुठले? मग लाईक ग्लुकोज फ्रुक्टोज माल्टोस अँड लॅक्टोस एक्सेट्रा हॅव द ॲबिलिटी टू रिड्यूस द अल्कलाईन सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. यांची ॲबिलिटी काय म्हटलं त्याने? हॅव द ॲबिलिटी टू रिड्यूस द अल्कलाईन सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट टू फॉर्म येल्लो टू रॅडिश ब्राऊन प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साईड. ओके, परत एकदा सांगतो. कार्बोहायड्रेट विथ फ्री कार्बोनिल ग्रुप. कार्बोहायड्रेट काय? विथ फ्री कार्बोनिल ग्रुप ऑर रिड्युसिंग शुगर्स किंवा रिड्युसिंग शुगर्स लाईक कुठले कुठले? ग्लुकोज फ्रुक्टोज माल्टोस अँड लॅक्टोस एक्सेट्रा हॅव द ॲबिलिटी. यांची ॲबिलिटी टू रिड्यूस द अल्कलाईन सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं अल्कलाईन सोल्युशनला ते काय करत आहे? रिड्यूस करत आहे आणि काय फॉर्म करत आहे? टू फॉर्म येल्लो
टू रेड, सॉरी येलो टू रेडिश ब्राउन प्रेसिपिटेट. कशाचे प्रेसिपिटेट फॉर्म करते ते? येलो टू रेडिश ब्राउन प्रेसिपिटेट ऑफ क्यूपरस ऑक्साइड. क्यूपरस ऑक्साइड ह्या कंपाउंडची प्रेसिपिटेट ते काय करता है? फॉर्म करता है. ओके, कळलं तुम्हाला? ओके, नेक्स्ट टेस्ट है बेनेडिक्ट्स टेस्ट. कार्बोहाइड्रेट इज हीटेड विथ अल्कलाइन कॉपर सल्फेट. काय म्हटलंय? कार्बोहाइड्रेट इज हीटेड विथ अल्कलाइन कॉपर सल्फेट. अल्कलाइन कॉपर सल्फेट सोबत ज्यावेळेस कार्बोहाइड्रेट हीट करतो आपण, ओके, त्यावेळेस काय म्हटलंय? कॉपर आयन्स गेट रिड्यूस्ड. कॉपर आयन्स काय होतात त्या ठिकाणी? रिड्यूस होत आहेत. कॉपर आयन्स गेट रिड्यूस अँड गिव रेड प्रेसिपिटेट. त्यावेळेस ते काय फॉर्म करताय? रेड प्रेसिपिटेट फॉर्म करताय ऑफ क्यूप्रस ऑक्साईड. कशाचे रेड प्रेसिपिटेट फॉर्म होते? मग क्यूप्रस ऑक्साईडची. कळलं तुम्हाला? पुन्हा सांगतो, बेनेडिक्ट टेस्ट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट इज हीटेड विथ अल्कलाइन कॉपर सल्फेट. कार्बोहायड्रेटला आपल्याला काय करायचं आहे? ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करणार आहोत त्यावेळेस आपल्याला या टेस्ट बघायला मिळतीलच. कार्बोहायड्रेट इज हीटेड विथ अल्कलाइन कॉपर सल्फेट. अल्कलाइन कॉपर सल्फेटसोबत कार्बोहायड्रेटला आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. बरोबर, पुढे म्हटलं आहे कॉपर आयन्स गेट रिड्यूस. ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट अल्कलाइन कॉपर सल्फेटसोबत हीट करतो त्यावेळेस काय होतं आहे? कॉपर आयन्स गेट रिड्यूस. कॉपर आयन्स हे रिड्यूस होत आहे. त्यांची साईज जी असेल किंवा ते कॉपर आयन्सची जी काही जी टीम असेल किंवा कॉपर आयन्स जी असतील ते काय होत आहे? रिड्यूस होत आहे. अँड गिव रेड प्रेसिपिटेट. आणि काय फॉर्म होत आहे मग? रेड प्रेसिपिटेट. कशाची रेड प्रेसिपिटेट? ऑफ क्यूप्रस ऑक्साईड. क्यूप्रस ऑक्साईडची रेड प्रेसिपिटेट त्या ठिकाणी फॉर्म होते. याचा प्रिन्सिपल पाहू आपण आता बेनेडिक्ट टेस्टचा, तो काय ते पण समजून घ्या. इन दिस अल्सो बेस ऑन रिडक्शन ऑफ अल्कलाइन कॉपर सल्फेट बेनेडिक्ट्स रिएजंट. बरोबर, बेनेडिक्ट्स रिएजंट्स त्या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. कंटेन सोडियम सायट्रेट, सोडियम कार्बोनेट, कॉपर सल्फेट अँड सोडियम. सायट्रेट इज यूज टू अवॉइड ब्लॅक पीपीटी ऑफ क्युप्रिक ऑक्साईड. सायट्रेट यूज करतो आहे त्यावेळी कशासाठी? टू अवॉइड ब्लॅक पीपीटी ऑफ क्युप्रिक ऑक्साईडची. ब्लॅक पीपीटी आपल्याला अवॉइड करायची म्हणून आपण त्या ठिकाणी सायट्रेट हे यूज करणार आहोत या टेस्टमध्ये. ओके, कळलं तुम्हाला सरांना? बेनेडिक्ट टेस्ट पुन्हा सांगतो आहे, कार्बोहायड्रेटला आपल्याला हीटेड करायचं आहे विथ अल्कलाइन कॉपर सल्फेटसोबत. अल्कलाइन कॉपर सल्फेटसोबत ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट हीट करतो आहे त्यावेळेस काय होतं आहे? कॉपर आयन्स गेट रिड्यूस. त्यावेळेस कॉपर आयन्स काय होत आहे? रिड्यूस होत आहे. आणि काय फॉर्म करत आहे? अँड गिव रेड प्रेसिपिटेट ऑफ क्यूप्रस ऑक्साईड. क्यूप्रस ऑक्साईडची रेड प्रेसिपिटेट ते फॉर्म करत आहे. ओके, आता नेक्स्ट टेस्ट आहे बारफोर्ड टेस्ट. ओके, दिस टेस्ट इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ रिड्यूसिंग मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला ही टेस्ट महत्त्वाची आहे. याचा प्रिन्सिपल काय म्हणतो ते बघूया आपण. या टेस्टचा एक प्रिन्सिपल आहे तो पाहूया. दिस टेस्ट इज यूजफुल टू डिफरन्शिएट बिटवीन मोनोसॅकराइड्स अँड डायसॅकराइड्स. मग कुठले मोनोसॅकराइड्स अँड डायसॅकराइड्स? लाईक ॲज अ ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड माल्टोज. ओके, आता आपण वळूयात ह्या टेस्टकडे. बारफोर्ड टेस्ट म्हणजे काय? दिस टेस्ट इज यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ रिड्यूसिंग मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण ही टेस्ट परफॉर्म करणार आहोत. इन द प्रेझन्स ऑफ वीक ॲसिडिक कंडिशन्स. कशाच्या प्रेझन्समध्ये आपल्याला ही टेस्ट परफॉर्म करायची? इन द प्रेझन्स ऑफ वीक ॲसिडिक कंडिशन. वीक ॲसिडिक कंडिशन्समध्येच आपल्याला ही टेस्ट परफॉर्म करायची. म्हणून त्याने म्हटलं इन द प्रेझन्स ऑफ वीक ॲसिडिक कंडिशन्स ओनली. ओके, कंडिशन्स ओनली मोनोसॅकराइड्स कॅन रिड्यूस कॉपर आयन्स टू गिव रेड प्रेसिपिटेट. ओनली काय म्हटलं त्या ठिकाणी? ओनली मोनोसॅकराइड्स. हे बघा, ओनली मोनोसॅकराइड्स कॅन रिड्यूस कॉपर आयन्स. त्या टेस्टमध्ये काय होतं मग? मोनोसॅकराइड्स काय करताय? कॅन रिड्यूस कॉपर आयन्स. कॉपर आयन्सला ते रिड्यूस करताय टू गिव रेड प्रेसिपिटेट. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे? आपल्याला काय मिळतं आहे? टू गिव रेड प्रेसिपिटेट इज फॉर्म किंवा इज ऑब्झर्व. ओके, टू गिव रेड प्रेसिपिटेट इज ऑब्झर्व किंवा फॉर्म होते. कळलं तुम्हाला? नेक्स्ट टेस्ट आहे फिलिंग्स टेस्ट. फिलिंग टेस्ट म्हणजे काय ते पाहू आपण. रिड्युसिंग शुगर रिड्युसेस द कॉपर आयन्स प्रेझेंट इन द फिलिंग सोल्युशन. ओके, काय म्हटलंय? रिड्युसिंग शुगर रिड्युसेस द कॉपर आयन्स. कॉपर आयन्सला काय म्हटलं त्यांनी त्या ठिकाणी?
रिड्यूस करता है कौन, रिड्यूसिंग शुगर्स रिड्यूस द कॉपर आयन्स, कॉपर आयन्स ला रिड्यूसिंग शुगर ही रिड्यूस करते इन द फिलिंग सोल्यूशन, फिलिंग सोल्यूशन च्या त्या सोल्यूशन मध्ये, सो एज टू गिव रेड प्रेसिपिटेट, आणि त्यावेळेस काय फॉर्म होते मग रेड प्रेसिपिटेट ही फॉर्म होते. पुन्हा एकदा सांगतो काय म्हटले, फिलिंग टेस्ट म्हणजे काय, रिड्यूसिंग शुगर रिड्यूसेस द कॉपर आयन्स, रिड्यूसिंग शुगर काय करते रिड्यूसेस करते, म्हणजे काय कशाला रिड्यूस करते, रिड्यूसेस द कॉपर आयन्स, कॉपर आयन्सला रिड्यूस करते प्रेझेंट इन द फिलिंग सोल्यूशन, फिलिंग सोल्यूशनमध्ये असलेले जे कॉपर आयन्स आहे त्या कॉपर आयन्सला ही टेस्ट काय होते त्या ठिकाणी परफॉर्म करताना, रिड्यूसिंग शुगर कॉपर आयन्सला रिड्यूस करते इन द फिलिंग्स सोल्यूशन. आणि ते सर्व फिलिंग सोल्यूशन्सला असलेल्या कॉपर आयन्सला रिड्यूस केल्यानंतर काय होणार आहे, सो ॲज टू गिव रेड प्रेसिपिटेट, आणि त्यावेळेस काय फॉर्म होणार आहे मग, रेड प्रेसिपिटेट ही त्या टेस्टमध्ये फॉर्म होणार आहे. ओके, मेन आपल्याला काय बघायचं आहे ह्या टेस्टमध्ये, कॉपर आयन्सला रिड्यूस करतं का, कॉपर आयन्सची साईज म्हणा किंवा जे काही कॉपर आयन्स आहेत साईज म्हणापेक्षा आपण म्हणतो कॉपर आयन्स, कॉपर आयन्स जे आपण त्या ठिकाणी यूज करतो आहे ते रिड्यूस होत आहे म्हणजे काय कमी होत आहे का, हे आपल्याला पाहिजे आहे ह्या सर्व टेस्टमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर रिड्यूस झाल्यानंतर काय फॉर्म होत आहे मग, सो ॲज टू गिव रेड प्रेसिपिटेट, कुठली टेस्ट केल्यानंतर काय प्रेसिपिटेट फॉर्म होते हे आपल्याला ह्या सर्व टेस्टमध्ये ऑब्झर्व करायचं असणार आहे. ओके, नेक्स्ट टेस्ट आहे म्युकिक ॲसिड टेस्ट. दिस टेस्ट इज यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ गॅलॅक्टोस अँड लॅक्टोस. ही जी टेस्ट आहे म्युकिक ॲसिड टेस्ट, ही टेस्ट कशासाठी यूज होते, टू आयडेंटिफिकेशन ऑफ गॅलॅक्टोस अँड लॅक्टोस, गॅलॅक्टोस आणि लॅक्टोसच्या आयडेंटिफिकेशनसाठी ही टेस्ट यूज होत असते किंवा ही टेस्ट परफॉर्म करायची आपल्याला. पुढे म्हटलं आहे गॅलॅक्टोस ऑर लॅक्टोस ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्ज गॅलॅक्टोसॅकरिक ॲसिड, दॅट इज अ कॉल्ड ॲज अ म्युकिक ॲसिड, त्यालाच काय आपण म्हणतो म्युकिक ॲसिड. गॅलॅक्टोस ऑर लॅक्टोस ऑन ऑक्सिडेशन, गॅलॅक्टोस किंवा लॅक्टोसचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन होतं. ओके, गॅलॅक्टोस ऑर लॅक्टोस ऑन ऑक्सिडेशन काय होतं त्या ठिकाणी, ऑक्सिडेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस गॅलॅक्टोस ऑर लॅक्टोस ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळेस गॅलॅक्टोस ऑर लॅक्टोसचं ऑक्सिडेशन होतं आहे. ओके, त्यावेळेस काय होणार आहे, इट गिव्ज गॅलॅक्टोसॅकरिक ॲसिड, तो काय फॉर्म करतो आहे गॅलॅक्टोसॅकरिक ॲसिड फॉर्म करतो आहे. आणि हे गॅलॅक्टोसॅकरिक ॲसिड म्हणजेच काय मग, आपण त्याला म्हणतो आहे म्युकिक ॲसिड. ओके, त्यालाच आपण म्हणतो आहे म्युकिक ॲसिड. आता ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय तर ते सांगतो, जे म्हटले आपण काय, गॅलॅक्टोज ऑर लॅक्टोस ऑन ऑक्सिडेशन, गॅलॅक्टोस आणि लॅक्टोसचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन होतं कशा प्रेझेन्समध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत, त्यावेळेस काय फॉर्म होत आहे, गिव्ज गॅलॅक्टोसॅकरिक ॲसिड, त्यालाच आपण म्हटलं काय म्युकिक ॲसिड. ओके, हे कळलं तुम्हाला. आता ऑक्सिडेशन कन्सेप्ट सांगतो, ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस इन विच केमिकल सबस्टन्स चेंज किंवा केमिकल सबस्टन्सेस चेंजेस बिकॉज ऑफ द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, केमिकल सबस्टन्स जे असेल या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, इट्स अ प्रोसेस इन विच केमिकल सबस्टन्स चेंजेस बिकॉज ऑफ द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजनचं ज्यावेळेस त्या कंपाऊंडमध्ये ॲडिशन होईल त्यावेळेस त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन मीन्स काय, इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लॉस होणार आहे, कळलं तुम्हाला. ओके, समजलं असेल ही टेस्ट म्युकिक ॲसिड टेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट टेस्ट आहे, लास्ट टेस्ट आहे आपली क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर कार्बोहायड्रेटमधली, लास्ट टेस्ट आहे आयोडीन टेस्ट, ती पाहूयात आपण. आता आयोडीन टेस्ट म्हणजे काय ते पाहू, आयोडीन रिॲक्ट्स विथ स्टार्च डेक्स्ट्रीन अँड ग्लायकोजन, ज्यावेळेस आयोडीन रिॲक्ट्स होतं स्टार्चसोबत डेक्स्ट्रीनसोबत अँड ग्लायकोजनसोबत, त्यावेळेस ते काय फॉर्म करत आहे, टू फॉर्म अ कलर्ड कॉम्प्लेक्स, त्यावेळेस त्या ठिकाणी काय फॉर्म होतं आहे, कलर्ड कॉम्प्लेक्स फॉर्म होतो आहे. ही सर्व ही टेस्ट कसली आहे, आयोडीन टेस्ट. ओके, आयोडीन टेस्ट रिॲक्ट्स विथ स्टार्च, आपल्याला ह्या टेस्टमध्ये काय करायचं आहे, आयोडीन घ्यायचं आहे, ते रिॲक्ट्स होणार आहे विथ स्टार्च डेक्स्ट्रीन अँड ग्लायकोजन, आणि यांच्यासोबत रिॲक्ट्स झाल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी, टू फॉर्म अ कलर्ड कॉम्प्लेक्स, त्या ठिकाणी कलर्ड कॉम्प्लेक्स हे फॉर्म होणार. ओके, कळालं सर्वांना, ह्या झाल्या क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स. आजच्या लेक्चरमधल्या
महत्त्वाचा जो पॉइंट आहे किंवा जो पार्ट आहे तो हा आहे क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स. आणि सेकंड पार्ट जो आपण बघणार आहोत या टेस्ट संपल्यानंतर तो असणार आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. ओके, क्वालिटेटिव्ह टेस्ट कुठल्या कुठल्या, मग फर्स्ट इज अ मॉलिश टेस्ट, सेकंड टॉमस टेस्ट, थर्ड बेनेडिक्ट टेस्ट, फोर्थ बारफोर टेस्ट, फिफ्थ फिलिंग टेस्ट, सिक्स टेस्ट आहे तुमची सहावी म्युकिक ॲसिड टेस्ट, अँड लास्टली सेवन टेस्ट कुठली, सातवी टेस्ट म्हणजे आयोडीन टेस्ट. ह्या सगळ्या टेस्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट सेशन किंवा नेक्स्ट पॉईंट जो आपला जे कार्बोहायड्रेट आहे ह्या चॅप्टरचा जो नेक्स्ट किंवा लास्ट सेशन जो आहे तो आपण आता स्टडी करणार आहोत किंवा त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, तो म्हणजे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम झाल्यामुळे काय होतं बॉडीमध्ये, कुठल्या रिॲक्शन सडनली फॉर्म होत आहे हे आपल्याला आता या सेशनमध्ये पाहायचं असणार आहे. ओके, ते आपण पाहूयात. आता कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, डिसीजेस रिलेटेड टू कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, व्हेरियस डिसऑर्डर्स हॅव बीन रिपोर्टेड ड्यू टू द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स. काय म्हटलं बघा, व्हेरियस डिसऑर्डर्स, बरेच आजार किंवा डिसऑर्डर्स हे रिपोर्टेड झाले आहेत किंवा कळाले आहेत कशामुळे, किंवा आजार झालेले आहेत कशामुळे, ड्यू टू द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ज्यावेळेस बॉडीमध्ये होतं आहे त्यावेळेस सडनली व्हेरियस टाईप ऑफ रिॲक्शन्स बॉडीमध्ये फॉर्म होत आहेत, आणि त्या रिॲक्शन्समुळे काय होतं आहे, व्हेरियस डिसऑर्डर्स आपल्याला त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्सचं मेटाबॉलिझम होतं बॉडीमध्ये तेव्हा. ओके, आता त्याच्यामुळे काय झालं मग ते बघूयात आपण. फर्स्ट झालं आहे कार्बोहायड्रेट्सचं मेटाबॉलिझम झालं त्यावेळेस काय झालं, फर्स्ट आता आपल्याला हे डिसीज पाहिजेत, डिसीज रिलेटेड टू कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम झाल्यामुळे कुठले कुठले डिसीज झाले ते आपल्याला पाहिजे असणार किंवा पाहिजेत. तर पहिला डिसीज दिला आहे तुम्हाला त्या ठिकाणी डायबिटीस मेलायटस. डायबिटीस मेलायटस तुम्हाला सर्वांना माहिती असेल, डायबिटीस हे तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना, बरोबर. तर आता आपण पाहूयात डायबिटीस मेलायटसबद्दल. डायबिटीस मेलायटस इट इज अ ग्रुप ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. हा एक काय ग्रुप आहे ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स विथ अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ हायपरग्लायसिमिया. ओके, हायपरग्लायसिमिया ही एक कंडिशन आहे. काय म्हटलं डायबिटीस मेलायटस म्हणजे काय, इट इज द ग्रुप ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. बॉडीमध्ये सडनली ज्यावेळेस काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स फॉर्म होत आहे त्यावेळेस हा, आता मेटाबॉलिक डिसऑर्डर कशा संदर्भातला, हा कार्बोहायड्रेटच्या संदर्भातला आहे, बरोबर. इट इज अ ग्रुप ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर विथ अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया एक कंडिशन आहे, आता ती पाहूयात आपण. हायपरग्लायसेमिया काय काय डायबिटीसमध्ये ते पाहूयात. हायपरग्लायसेमिया रेफर्स टू हाय लेवल्स ऑफ शुगर्स. या ठिकाणी काय होतं आहे, हायपरग्लायसेमिया ज्यावेळेस होतं आहे बॉडीमध्ये त्यावेळेस काय होतं आहे, रेफर्स म्हणजे काय, हायपरग्लायसेमिया रेफर्स केव्हा म्हणतो आपण, इफ युअर बॉडी हॅज हाय ग्लुकोज किंवा हाय शुगर लेवल त्यावेळेस त्या कंडिशनला आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया. म्हणून म्हटलं आहे हायपरग्लायसेमिया रेफर्स टू हाय लेवल्स ऑफ शुगर्स ऑर ग्लुकोज. कशामध्ये हाय लेवल्स आहे, इन द ब्लड. ब्लडमध्ये ग्लुकोज आणि शुगरची लेवल जर वाढली त्यावेळेस ती कंडिशन जी फॉर्म होते त्या किंवा ती कंडिशन ऑकर होते त्या कंडिशनला आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया. इट ऑकर्स व्हेन द बॉडी डज नॉट प्रोड्यूस ऑर यूज इनफ इन्सुलिन. ही केव्हा फॉर्म होते मग, इट ऑकर्स म्हणजे काय, ही केव्हा तयार होते, ही कंडिशन केव्हा फॉर्म होते बॉडीमध्ये, जेव्हा, इट ऑकर्स व्हेन द बॉडी डज नॉट प्रोड्यूस ऑर यूज इनफ इन्सुलिन. ज्यावेळेस बॉडीमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन होत नाही म्हणजेच काय, व्हेन द बॉडी डज नॉट प्रोड्यूस ऑर यूज इनफ इन्सुलिन. इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही किंवा इन्सुलिन इनफ इन्सुलिन जास्तीचं इन्सुलिन हे त्या ठिकाणी किंवा इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही त्यावेळेस ही कंडिशन फॉर्म होते. विच इज अ हॉर्मोन. आता इन्सुलिन काय आहे ते पाहूयात आपण. इन्सुलिन विच इज अ हॉर्मोन दॅट ॲब्झॉर्ब ग्लुकोज. ग्लुकोज ॲब्झॉर्ब करतो कशामध्ये, इन टू द सेल्स. कशासाठी, फॉर यूज ॲज एनर्जी. एनर्जीला तयार करण्यासाठी हे महत्त्वाचा सोर्स असतो. ओके, कळालं सर्वांना, पुन्हा एकदा सांगतो. हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, हायपरग्लायसेमिया रेफर्स टू हाय लेवल्स ऑफ शुगर्स. हाय लेवल्स ऑफ शुगर्स आहे किंवा ऑर ग्लुकोज. ग्लुकोजची लेवल किंवा शुगरची लेवल ही हाय होऊन जाते कशामध्ये, हायपरग्लायसेमिया कंडिशनमध्ये. आणि ही लेवल कुठे वाढते, इन द ब्लड. आपल्या ब्लडमध्ये ही लेवल वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, इट ऑकर्स व्हेन द बॉडी डज नॉट प्रोड्यूस ऑर यूज इनफ इन्सुलिन.
केव्हा होईल, ज्यावेळेस बॉडीमध्ये इन्सुलिन प्रोड्यूस होणार नाही तेव्हा. आता इन्सुलिन काय आहे ते पाहिलं आपण. काय इन्सुलिन? विच इज अ हॉर्मोन. हा एक काय हॉर्मोन आहे, विच इज अ हॉर्मोन दॅट ॲब्झॉर्ब ग्लुकोज. ग्लुकोजला तो काय करतो आहे, ॲब्झॉर्ब करतो आहे इन टू द सेल्स, सेल्समध्ये ॲब्झॉर्ब करतो आहे. कशासाठी? फॉर द यूज ॲज एनर्जीसाठी. एनर्जी म्हणजे काय? आपल्या शरीरात शक्ती येते, एनर्जी किंवा ताकद येते. कशामुळे होते? मग ग्लुकोजमुळे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. डायबिटीस मेलिटस इज ब्रॉडली क्लासिफाईड इन टू द टू कॅटेगरीज. डायबिटीस मेलिटस हा क्लासिफाईड होतो इन टू द टू कॅटेगरीज. कुठल्या कुठल्या टू कॅटेगरीज आहे ते पाहूयात आपण. फर्स्ट आहे टाईप वन डायबिटीस. टाईप वन डायबिटीस आहे आणि बीमध्ये बघितलं आपण टाईप टू डायबिटीस. पहिली कुठली कन्सेप्ट आहे? टाईप वन डायबिटीस. डायबिटीस मेलिटस हा ब्रॉडली क्लासिफाईड होतो आहे इन टू द टू कॅटेगरीज. दोन कॅटेगरीजमध्ये क्लासिफाईड होतो आहे. पहिला दिला आहे टाईप वन डायबिटीस आणि सेकंड आहे टाईप टू डायबिटीस. आता आपण पाहूयात टाईप वन डायबिटीस. इट इज कॅरेक्टराइज बाय ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. आता टाईप वन डायबिटीस कशामुळे फॉर्म होतो आहे ते पाहतोय आपण. ओके, इट इज कॅरेक्टराइज बाय ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी कशाची? ऑफ इन्सुलिन. ज्यावेळेस होते इन्सुलिनची डिफिशियन्सी होते. आता कशामुळे इन्सुलिनची डिफिशियन्सी होते? ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. ज्यावेळेस बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज यांचं डिस्ट्रक्शन होतं आहे त्यावेळेस हा टाईप वन डायबिटीस जो आहे तो फॉर्म होतो आहे, किंवा डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन ही फॉर्म होते. ओके, परत एकदा सांगतो काय. टाईप वन डायबिटीस इट इज कॅरेक्टराइज बाय ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ज्यावेळेस बॉडीमधल्या इन्सुलिनची डिफिशियन्सी होईल, कमतरता होईल, त्यावेळेस हा डिसीज फॉर्म होणार आहे किंवा टाईप वन डायबिटीस फॉर्म होणार आहे. कशामुळे झालं आहे? इन्सुलिन ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास. पॅनक्रियासमधल्या बीटा सेल्सचं डिस्ट्रक्शन झालं, नाश झाला. डिस्ट्रक्शन होणे म्हणजे काय? नाश होणे किंवा हानी होणे. त्याच्यामुळे हा टाईप वन डायबिटीस झाला असं आपण म्हणू शकतो. आता बीटा सेल्स काय ते सांगतो. बीटा सेल्स आर पॅनक्रियाटिक बीटा सेल्स. हे काय? पॅनक्रियाटिक बीटा सेल्स आर एंडोक्राईन सेल्स. हे काय? पॅनक्रियाटिक बीटा सेल्स आर एंडोक्राईन सेल्स. एंडोक्राईन्सच्या सेल्स आहेत दॅट सिंथेसाइज स्टोअर अँड रिलीज इन्सुलिन. ते काय करताय? सिंथेसाइज करताय किंवा स्टोअर करताय किंवा रिलीज करताय. कशाला रिलीज करताय? ते इन्सुलिनला. ओके, जर हे इन्सुलिन रिलीज होत नाही आहे तर मग काय होणार आहे? बट ऑबियस त्या ठिकाणी टाईप वन डायबिटीस कंडिशन किंवा जो डिसीज असणार आहे डायबिटीस मेलिटसमधला टाईप वन डायबिटीस हा डिसऑर्डर फॉर्म होणार आहे. कळालं सर्वांना? आता म्हणून म्हटलं आहे इट इज कॅरेक्टराइज बाय ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन कशामुळे झाली? ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. ओके, पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सचा नाश झाला किंवा हानी झाला किंवा ह्या सेल्स कमी झाल्या, त्यामुळे काय होतं आहे? जे इन्सुलिन सिक्रेट व्हायला पाहिजे होतं ते झालं का? नाही झालं. किंवा रिलीज व्हायला पाहिजे होतं ते झालं का? नाही झालं. म्हणून त्या कंडिशन्सला आपण काय म्हणतो आहे किंवा त्यावेळेस जो आजार होतो तो त्याला आपण म्हणतो आहे टाईप वन डायबिटीस. ओके, आता म्हटलं आहे टाईप वन मीन्स इन्सफिशियंट प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. जे आता तुम्हाला सांगितलं तेच काय? इन्सफिशियंट प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. टाईप वन डायबिटीस म्हटलं म्हणजे त्यावेळेस काय म्हणायचं? इन्सफिशियंट प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. ओके, आता सेकंड पॉईंट आहे टाईप टू डायबिटीस. आता टाईप वन पाहिलं आपण, आता सेकंड बघतोय टाईप टू डायबिटीस. टाईप टू डायबिटीस इट इज अ कंडिशन इन विच द सेल्स कॅन नॉट यूज ब्लड शुगर इफिशियंटली. बॉडीमधल्या सेल्स ब्लड शुगर इफिशियंटली यूज नाही करते. म्हणून म्हटलं टाईप टू डायबिटीस इज अ कंडिशन इन विच द सेल्स कॅन नॉट यूज ब्लड शुगर्स इफिशियंटली टू मीट द बॉडीज नीड. बॉडीला जेवढी गरज असणार आहे तेवढा ब्लड शुगर जे असणार आहे ब्लडमधले असलेले शुगर ती मिळत नाही आहे. मीट म्हणजे काय? मिळणे किंवा भेटणे. त्याला तेवढी शुगर मिळत नाही आहे. कशाला? टू द बॉडीज नीड. बॉडीच्या गरजेनुसार ती शुगर त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून त्यावेळेस ती कंडिशन फॉर्म होते तिला आपण म्हणतो टाईप टू डायबिटीस. टाईप टू डायबिटीस मीन्स दॅट युअर बॉडी डझंट यूज इन्सुलिन प्रॉपरली. आणि त्याच्यामुळेच काय होतं आहे? बॉडी डझंट यूज इन्सुलिन प्रॉपरली. प्रॉपरली इन्सुलिन यूज होत नाही किंवा मिळत नाही. ओके, पुढे म्हटलं आहे द कॉमन सिम्पटम्स ऑफ डायबिटीस. आता हे
डायबिटीजचे आपण कॉमन सिम्टम्स पाहूया. टाईप वन डायबिटीज समजलं तुम्हाला आणि टाईप वन आणि टाईप टू दोघं समजले. नेक्स्ट जातो आता मी सिम्टम्स, डायबिटीजचे सिम्टम्स काय असतात ते आपण पाहूयात आता. ओके, टाईप टू काय आला सर्वांना परत एकदा सांगतो. इट इज द कंडिशन इन विच द सेल्स कॅन नॉट यूज ब्लड शुगर इफिशियंटली टू मीट द बॉडीज नीड. ओके, म्हणूनच त्याला म्हटलं आहे टाईप टू मीन्स दॅट युअर बॉडी डझंट यूज इन्सुलिन प्रॉपरली. प्रॉपरली इन्सुलिनचा यूज होत नाही बॉडीमध्ये, त्या कंडिशनला आपण होतो टाईप टू डायबिटीज. आता कॉमन सिम्टम्स कुठले डायबिटीजचे ते पाहूयात. फर्स्ट आहे पॉलियुरिया, सेकंड आहे पॉलिडिप्सिया अँड थर्ड आहे पॉलिफॅगिया. हे कॉमन सिम्टम्स आहे डायबिटीज ज्यावेळेस होतो एखाद्या व्यक्तीला त्यावेळेस हे कॉमन सिम्टम्स त्याच्यामध्ये दिसत असतात. त्याच्यातला पहिला आहे पॉलियुरिया. आता पॉलियुरिया म्हणजे काय ते सांगतो. पॉलियुरिया मीन्स एक्सेसिव ऑर अँड ॲबनॉर्मली लार्ज प्रोडक्शन ऑफ युरिन. बॉडीमधून ज्यावेळेस युरिन पास होत असतं, किडनीमधून ज्यावेळेस युरिन ज्यावेळेस जातं कुठे युरिनरी ब्लॅडरकडे आणि तिथून ते पुढे विसर्जित होतं किंवा पास होत आहे, मग त्यावेळेस काय होतं ते एक्सेसिव फॉर्म होत आहे. म्हणून म्हटलं आहे पॉलियुरिया मीन्स एक्सेसिव ऑर अँड ॲबनॉर्मल लार्ज प्रोडक्शन ऑफ युरिन, जास्ती प्रमाणात लघवी लागणे त्याला आपण म्हणतो आहे त्या कंडिशनला पॉलियुरिया. इन अडल्ट्स युजली मेक अबाउट 3 liters ऑफ युरिन पर डे. अडल्ट्समध्ये युजली 3 liters ऑफ युरिन पर डे होऊ शकते फॉर्मेशन. युरिन ज्यावेळेस पास होते ते 3 liters आसपास होऊ शकते दिवसभरामध्ये. हां, इन अडल्ट्स युजली मेक अबाउट 3 liters ऑफ युरिन पर डे, एका दिवसाला 3 liters युरिन येऊ शकते. बट विथ पॉलियुरिया, ज्यावेळेस पॉलियुरिया होतं त्यावेळेस काय होतं आहे यू कुड मेक अप टू 15 liters पर डे. त्यावेळेस युरिनचं सिक्रेशन हे जास्ती प्रमाणात वाढतं आहे. म्हणजेच काय, पर डे सिक्रेशन जिथं 3 liters व्हायला पाहिजे होतं अडल्ट्समध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एका दिवसाला 3 liters युरिन सिक्रेट होतं आहे किंवा युरिन पास होतं आहे, तर त्याची 3 liters क्षमता कुठे झाली आता वाढून गेली, कुठपर्यंत आली 15 liters. म्हणून म्हटलं आहे बट विथ पॉलियुरिया, ज्यावेळेस पॉलियुरिया होतो त्यावेळेस काय होतं आहे यू कुड मेक अप टू 15 liters पर डे. युरिनेशन काय असणार तुमचं 15 liters आसपास होऊन किंवा 15 liters वाढून जाणार आहे. ओके, 15 liters त्याचा जो हे असणार आहे रेशो तो वाढतो आहे. ओके, इट इज अ क्लासिक साईन ऑफ डायबिटीज आणि त्याच कंडिशनला आपण म्हणतो आहे पॉलियुरिया. ओके, तर पॉलियुरिया हा कॉमन सिम्टम आहे डायबिटीजचा. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना, एक्सेसिव सिक्रेशन ऑफ युरिन किंवा लार्ज प्रोडक्शन ऑफ युरिन असं पण म्हणू शकतो आपण. ज्यावेळेस नॉर्मली एखाद्या अडल्टमध्ये 3 liters पर डे युरिन फॉर्म होतं आहे, युरिन पास होतं आहे, त्या ठिकाणी पॉलियुरियामध्ये काय होतं आहे मग 3 liters ऐवजी 15 liters पास होणार आहे किंवा 15 liters प्रोडक्शन ऑफ युरिन होणार आहे. मग ती कंडिशन म्हणतो आपण त्याला पॉलियुरिया. आता सेकंड कंडिशन आहे पॉलिडिप्सिया. पॉलिडिप्सिया म्हणजे काय ते पाहूयात. पॉलिडिप्सिया इज अ मेडिकल नेम फॉर द फिलिंग ऑफ एक्स्ट्रीम थ्रस्टीनेस. ज्यावेळेस आपल्याला एक जास्ती भूक लागते थ्रस्टीनेस, ज्यावेळेस सॉरी भूक नाही तहान लागते. थ्रस्टीनेस म्हणजे काय, तहानलेले. तर एक्स्ट्रीम फिलिंग ऑफ थ्रस्टीनेस ज्यावेळेस होते तुम्हाला, ओके, त्यावेळेस त्या कंडिशनला आपण होतो पॉलिडिप्सिया. त्याला पुढे म्हटलं आहे पॉलिडिप्सिया इज ऑफन लिंक टू युरिनरी कंडिशन्स दॅट कॉज यू टू युरिनेट अ लॉट. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे मग जेवढं जास्ती पाणी पित आहे त्याच्यानंतर पुन्हा तेवढं पुन्हा तुम्हाला युरिनेशन हे होणार आहे. ओके, हे झालं पॉलिडिप्सिया. आता थर्ड अँड लास्ट कॉमन सिम्टम्स आहे डायबिटीजचा तो आहे पॉलिफॅगिया. आता तो पाहूया पॉलिफॅगिया म्हणजे काय. पॉलिफॅगिया ऑल्सो नोन ॲज हायपरफॅगिया इज द मेडिकल टर्म फॉर एक्सेसिव ऑर एक्स्ट्रीम हंगर. ही एक मेडिकल टर्म आहे कुठली, पॉलिफॅगिया किंवा हायपरफॅगिया. याच्यात काय होतं आहे एक्सेसिव ऑर एक्स्ट्रीम हंगर, ज्यावेळेस ही कंडिशन फॉर्म होते बॉडीमध्ये त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे एक्सेसिव ऑर एक्स्ट्रीम हंगर. असं जास्ती भुकलेलं असं वाटणार आहे तुम्हाला, असं भूक लागते घडीघडी वारंवार जेव्हा असं वाटतं आहे त्या कंडिशनला आपण म्हणतो आहे पॉलिफॅगिया. यू टू चेक वेदर युअर हंगर इज अ सिम्टम ऑफ डायबिटीज. त्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे युअर सिम्टम, युअर हंगर म्हणजे काय, तुम्हाला जी वारंवार भूक लागते हा एक सिम्टम तर नाही डायबिटीजचा, हे तुम्ही एकदा चेक करायला हवं. म्हणून म्हटलं आहे यू टू चेक वेदर युअर हंगर इज अ सिम्टम ऑफ डायबिटीज.
और अनदर मेडिकल कंडिशन, डायबिटीज की कंडिशन है कि वह अदर मेडिकल कंडिशन है, तुम्हें एकदा चेक करा ज्यास तुम्हारा सीम्टम जाते वारंवार भूक लगने त्या कंडिशन अपन होते पॉलीफेगिया। ओके तो नेक्स्ट पुढ़े म्हटले द ब्लड ग्लुकोज लेवल राइजेस रिमार्केबली ग्रेटर दैन 200 mg पर DL दैन नॉर्मल। आता हेत का होते डायबिटीज मे द ब्लड ग्लुकोज लेवल राइजेस रिमार्केबली, ब्लड ग्लुकोज लेवल ही वाढते ग्रेटर दैन 200 mg पर DL। 200 mg पर DL म्हणजे काय, mg म्हणजे काय मिलीग्रैम्स आणि DL म्हणजे काय डेसिलिटर, मिलीग्रैम्स पर डेसिलिटर असा त्याचा अर्थ होतो। ये युनिट है mg पर DL म्हणजे काय मिलीग्रैम्स पर डेसिलिटर वाढून जाते क्षमता। काय म्हटले द ब्लड ग्लुकोज लेवल राइजेस रिमार्केबली ग्रेटर दैन 200 mg पर DL एवढी त्याची क्षमता वाढून जाते ब्लड ग्लुकोज लेवल इन द ब्लड दैन नॉर्मल। नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल किती आपली नॉर्मल ह्यूमन बीइंग ची ब्लड ग्लुकोज लेवल है 70 to 120 mg पर DL एवढी नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल असते। ओके इन डायबिटीस मलाइटिस मध्ये काय वाढते मग आता डायबिटीस मलाइटिस मध्ये काय झाले ग्रेटर दैन 200 mg पर DL। ओके आता नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट कंडिशन है ग्लायकोस्यूरिया। ग्लायकोस्यूरिया म्हणजे काय व्हेन ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन यूरिन, ज्यावेस ग्लुकोज हे एक्सक्रीट होते यूरिन मध्ये, व्हेन ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन यूरिन, यूरिन ज्यावेस तुम्ही करता त्यावेस ग्लुकोज एक्सक्रीट होते त्या कंडिशनला आपण म्हणतो दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ ग्लायकोस्यूरिया। ग्लायकोस्यूरिया ऑकर्स ड्यू टू इलिवेटेड ब्लड ग्लुकोज लेवल। इलिवेटेड ब्लड ग्लुकोज लेवल केव्हा वाढते हायपरग्लायसेमिया कंडिशन मध्ये, ब्लड ग्लुकोज लेवल इज टू हाई बरोबर काय होते ब्लड ग्लुकोज लेवल ही वाढते। ओके आता आपण ग्लायकोस्यूरिया बद्दल पाहिलं। ओके काय म्हटलं त्याने ग्लायकोस्यूरिया व्हेन ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन यूरिन, यूरिन मध्ये ज्यास ग्लुकोज हे एक्सक्रीट होते त्यावेस त्या कंडिशनला आपण म्हणतो ग्लायकोस्यूरिया। ओके ऑर्डिनरली यूरिन कंटेन्स नो ग्लुकोज, ज्यावेस आपण यूरिन करतो नॉर्मल ह्यूमन बीइंग मध्ये काय होते ज्यावेस युरिनेशन होत असतं त्यावेस त्याच्यात ग्लुकोज कंटेन नसतं। ओके पण पुढे म्हटलं बिकॉज द किडनीज आर एबल टू रिअब्सॉर्ब ऑल ऑफ द फिल्टर्ड ग्लुकोज फ्रॉम द ट्यूब्युलर फील्ड फ्लूड बैक इन टू द ब्लड स्ट्रीम। ओके ज्यास अपन यूरिनेशन करो अपने यूरिन में ग्लुकोज नसत आणि ज्यास यूरिन में ग्लुकोज फॉर्म होते कि ग्लुकोज ये कंडिशन अपन होते ग्लायकोसो यूरिया, ग्लायकोस यूरिया। ओके आता थर्ड एंड लास्ट जी कंडिशन है डायबिटीज की ती है कि डायबिटीज जे सीम्टम्स है तेज नंतर से जी कंडिशन है तीन अपन होते गैलेक्टोसिमिया। ओके कुठले पाहिले आपण आता हायपरग्लायसेमिया पाहिला डायबिटीज होते त्यावेस डायबिटीज मेलिटस मध्ये हायपरग्लायसेमिया कंडिशन पाहिली। नेक्स्ट पाहिली त्याच्यात दोन टाइप टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज। ओके त्याचे कॉमन सिम्पटम्स पाहिले आपण पॉलीयुरिया पॉलीडिप्सिया आणि पॉलीफेगिया। ओके आता दुसरा जो आजार आहे कशामुळे होतोय हा कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझम मध्येच। ओके तो आहे ग्लायकोस्यूरिया, त्याच्यानंतर तिसरा पाहिला आपण आता तिसरा जो बघतोय तो काय आहे गॅलेक्टोसिमिया। आता हा पण एक कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम डिसऑर्डरच आहे, गॅलेक्टोसिमिया म्हणजे काय हा पण एक ग्लुकोजशी रिलेटेडच डिसऑर्डर आहे। ओके ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ एन्झाईम, कशाची डिफिशियन्सी एन्झाईम गॅलेक्टोस एन्झाईम जे ह्या गॅलेक्टोस एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतंय हा गॅलेक्टोसिमिया आजार होतोय। म्हणून म्हटलंय ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ द एन्झाईम गॅलेक्टोस 1-फॉस्फेट युरिडिल ट्रान्सफरेस 1 काय म्हटलंय 1-फॉस्फेट युरिडिल ट्रान्सफरेस अँड गॅलेक्टोकिनेस हे जे काय एन्झाईम आहे याच्यामुळे काय होतंय हा जो एन्झाईम ज्यावेळेस त्याची डिफिशियन्सी होते बॉडीमध्ये त्यावेळेस गॅलेक्टोसिमिया हा आजार होत असतो। पुढे म्हटलं गॅलेक्टोस कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू ग्लुकोज आणि या कंडिशनमध्ये काय होतं जो गॅलेक्टोस एन्झाईम आहे तो कन्वर्ट होत नाही आहे ग्लुकोजमध्ये, म्हणून म्हटलं आहे गॅलेक्टोस
cannot be converted into glucose, which leads to a condition called as a galactosemia. आणि त्यावेळेस त्या कंडिशनला आपण म्हणतोय गॅलेक्टोसिमिया. आता गॅलेक्टोसिमियाबद्दल थोडं मी इन डिटेल तुम्हाला सांगतो. गॅलेक्टोसिमिया काय ते पाहूया. ज्यावेळेस नॉर्मली आपण फूड टेक करतो, दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा समोर, एक नॉर्मल आणि एक गॅलेक्टोसिमिया. नॉर्मल म्हणजे काय, ज्याला गॅलेक्टोसिमिया झालेला नाही असा व्यक्ती. नॉर्मल एक पर्सन आहे, एकाला गॅलेक्टोसिमिया झाला आणि एकाला काहीच नाही, ओके, तो एकदम फिट आहे एकदम, ओके. आता त्याच्यामध्ये काय होतं आहे, नॉर्मल व्यक्ती काय करतो आहे, फूड टेक करतो आहे, सडनली कुठले डेअरी प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये काय असतं, लॅक्टोज, मिल्क, शुगर्स, याचं कन्व्हर्जन कशात होतं आहे मग, ग्लुकोज आणि गॅलेक्टोजमध्ये. काय होतं त्या ठिकाणी, ग्लुकोज आणि प्लस गॅलेक्टोज हे आपल्याला मिळत असतं. कन्व्हर्जनपेक्षा आपल्याला त्याच्यातनं काय मिळतं आहे, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज डेअरी फूड्समधून किंवा डेअरी प्रोडक्ट्समधून, ओके. ते कायसाठी यूज होतं आहे, एनर्जी फॉर बॉडी, ओके. आता ग्लुकोज आणि गॅलेक्टोज ज्यावेळेस बॉडीमध्ये आपल्याला मिळतं आहे कशातनं, डेअरी प्रोडक्ट्समधून, ते कन्वर्ट होतं पुढे, हा जो गॅलेक्टोज एन्झाईम आहे, ओके, काय म्हटलं आपण, गॅलेक्टोज एन्झाईम आहे, हा त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतो आहे. गॅलेक्टोज एन्झाईम काय करतो मग, त्याला पुढे कन्वर्ट करतो आहे ग्लुकोजमध्ये. ग्लुकोज प्लस गॅलेक्टोजला गॅलेक्टोज एन्झाईम काय करतो आहे, ग्लुकोजमध्ये पुढे कन्वर्ट करतो किंवा फॉर्म करतो. आणि ते ग्लुकोज पुढे कशासाठी कामात करतो आहे, आपल्याला एनर्जी फॉर बॉडी, आपल्या बॉडीला एनर्जीचा स्रोत म्हणून कामात पडते, ओके. हे झालं नॉर्मल कंडिशनमध्ये किंवा नॉर्मल पर्सनमध्ये. आता गॅलेक्टोसिमिया झालेल्या व्यक्तीमध्ये काय असणार आहे, ज्यावेळेस तो नॉर्मली फूड टेक करतो किंवा डेअरी प्रोडक्ट्स यूज करतो आहे, आपलं फूड टेक करतो आहे डेअरी प्रोडक्टचे, त्यात कुठल्या कुठल्या लॅक्टोज, मिल्क, शुगर्स हे त्याला मिळत आहे, त्याचं काय फॉर्म होतं आहे पुढे, त्यातनं काय मिळतं आहे, ग्लुकोज पण आणि गॅलेक्टोज पण, तो पण सेम फूड घेतो आहे डेअरी प्रोडक्ट्सचं, त्यातनं काय मिळतं आहे, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. आता याच्यात काय होतं आहे पुढे, गॅलेक्टोज एन्झाईम जो आहे तो सिक्रेट होत नाही किंवा गॅलेक्टोज एन्झाईम मिळत नाही. आणि ते गॅलेक्टोज एन्झाईम न मिळाल्यामुळे काय होतं आहे पुढे, जो काही ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज आहे त्याच्यातला फक्त काय होतं मग त्या ठिकाणी, हा जो काही गॅलेक्टोज आहे तो बिल्ड होतो आहे, जास्ती प्रमाणात बिल्ड होतो आहे, बिल्डअप ऑफ गॅलेक्टोज. आणि गॅलेक्टोज जास्ती प्रमाणात बिल्ड झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे काय होतं आहे, सडनली हेल्थ प्रॉब्लेम्स फॉर्म होत आहे. जसं नॉर्मल व्यक्तीमध्ये काय होतं, ग्लुकोज डेअरी प्रोडक्ट्समधून ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मिळाले, गॅलेक्टोज आणि ग्लुकोजचं पुढे काय झालं, ग्लुकोजमध्ये किंवा कन्वर्ट झालं, ज्यावेळेस गॅलेक्टोज एन्झाईम फॉर्म झाला किंवा सिक्रेट झाला. गॅलेक्टोज एन्झाईम ज्यावेळेस फॉर्म होतो आहे त्याचा तो काय करतो आहे मग, ग्लुकोजला पुढे कन्वर्ट करतो किंवा फॉर्म करतो आहे. आणि तो ग्लुकोज पुढे कामात करतो आपल्याला फॉर द एनर्जी ऑफ बॉडी किंवा फॉर द एनर्जी टू द बॉडी. आणि गॅलेक्टोसिमियामध्ये काय होतं आहे त्या ठिकाणी, गॅलेक्टोसिमियामध्ये होतं आहे गॅलेक्टो एन्झाईम जो आहे तो फॉर्म होत नाही किंवा सिक्रेट होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे मग, बिल्ड ऑफ द गॅलेक्टोज, फक्त गॅलेक्टोज हा राहून जातो आहे. आणि गॅलेक्टोज बिल्ड झाल्यामुळे काय होतं आहे, सडनली हेल्थ प्रॉब्लेम्स फॉर्म होत आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गॅलेक्टोज एन्झाईम फॉर्म होऊन ग्लुकोज मिळाला होतं फॉर द एनर्जी टू द बॉडी, ते झालं का गॅलेक्टोसिमियामध्ये, नाही. आणि ड्यू टू व्हॉट काय झालं मग, हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागले, त्याच कंडिशनला आपण म्हणतो आहे गॅलेक्टोसिमिया. कळलं तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलं आहे, नीट बघा स्लाईड नंबर 33. गॅलेक्टोसिमिया मीन्स ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ एन्झाईम. कुठल्या एन्झाईमची डिफिशियन्सी, गॅलेक्टोज, ओके, गॅलेक्टोज एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे. ज्यावेळेस गॅलेक्टो एन्झाईम जो असेल तो ज्यावेळेस फॉर्म होणार नाही किंवा सिक्रेट होणार नाही, त्यामुळे ते कंडिशन्स काय होते मग, ते कंडिशनला आपण होतो गॅलेक्टोसिमिया, ओके. आता पुढे काय म्हटलं होतं, सिम्पटम्स. गॅलेक्टोसिमियाचे सिम्पटम्स कुठले कुठले आहेत, जॉईंटडिस आणि मेंटल रिटार्डेशन. आता जॉईंटडिस म्हणजे काय ते सांगतो. जॉईंटडिस मीन्स इज अ कंडिशन इन विच द स्किन व्हाईटनेस, स्किन काय होतं त्या ठिकाणी, एक स्किनला एक आजार होतो त्या ठिकाणी, किंवा व्हाईटनेस ऑफ द आईस अँड म्युकस मेम्ब्रेन, ओके, टर्न येल्लो. त्याच्यातनं काय होतं आहे, व्हाईटनेस जो असेल तो कमी होतो आहे आणि कशात टर्न होतो आहे तो येल्लोमध्ये. परत एकदा सांगतो, जॉईंटिस काय, इज अ कंडिशन इन विच द स्किन, पुढे म्हटलं व्हाईट्स ऑफ द आईज, व्हाईटनेस ऑफ द आईज अँड म्युकस मेम्ब्रेन टर्न येल्लो, ते कशात टर्न होत आहे, येल्लो कलरमध्ये. पुढे म्हटलं बिकॉज ऑफ हाय लेवल ऑफ बिल्युरुबिन, बिल्युरुबिनची लेवल ही वाढते त्या ठिकाणी, ओके. जॉईंटिसमध्ये काय होते, हाय लेवल ऑफ बिल्युरुबिन ही वाढते, ओके.
आता सेकंड आहे मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय ते सांगतो. जनरल लर्निंग डिसॅबिलिटी. मेंटल रिटार्डेशन म्हणजेच काय? जनरल लर्निंग डिसॅबिलिटी. एखाद्या व्यक्तीला जे काय आपण सांगतो आहे किंवा काय ते लवकर कळत नसतं, त्याला आपण म्हणतो जनरल लर्निंग डिसॅबिलिटी, किंवा इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर, त्याला आपण असं म्हणतो न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर पण म्हणू शकतो आहे. ओके, कळालं तुम्हाला सर्वांना हे? दिस ऑल आर इन दिस सेकंड चॅप्टर कार्बोहायड्रेट्समध्ये. आता आपण हे सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत. ओके, या ठिकाणी हे आपलं जे चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर हे संपतं आहे असं मी डिक्लेअर करतो. ओके, आज काय काय पाहिलं आपण? क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आणि त्याच्यात डिसीज रिलेटेड टू कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कुठले कुठले डायबिटीस मलेटस पाहिलं, त्याच्यात हायपरग्लायसेमिया कंडिशन काय ते पाहिलं आपण. त्याच्यात त्याचे दोन टाईप्स पाहिले, डायबिटीस मलेटसचे टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. त्याच्यानंतर अजून त्याचे सिम्टम्स पाहिले डायबिटीसचे, त्याच्यात पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफॅगिया ह्या कन्सेप्ट पाहिल्या. त्याच्यानंतर दुसरी अजून एक कंडिशन आहे कुठली, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममधली ग्लायकोसिड्युरिया आणि गॅलेक्टोसिमिया, ह्या तीन कंडिशन्स किंवा तीन डिसीजेस आपण पाहिलेले आहेत. ओके, आणि त्यांचे सिम्टम्स पण पाहिले. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर केअरफुली. सरांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं लेक्चर. ओके, थँक यू सो मच. या चॅप्टरवरचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला आज इव्हिनिंगपर्यंत ग्रुपला मिळून जातील. ओके, थँक्यू सो मच.